नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळ्या आयचे खबरो। गरिबाल घरा विद्युत संपर्क आणि विद्युत खात्याच्या कार्यालय आणि खाली हुद्दे भरतीकरच्या आदेशाक शासकीन केले स्वागत। कारवार अंकोला क्षेत्राची शासकी श्रीमती रुपाली नाईक हेमगेल विनंतीन जिल्ह्यात असलेल्या गरीब ज्या लोकांक अजूनपर्यंत विद्युत संपर्क ना तेमका एक महिन्या भितर विद्युत संपर्क दिवचो आदेश इंधन सचिव सुशील कुमार यांनी आदेश दिला। अशान कारवार अंकोला विधानसभा क्षेत्रात ग्रामीण प्रदेशात 258 घरांक विद्युत संपर्क मेळची शक्यता आसा। तशेंच राज्यात विद्युत संपर्क नाशिल्ल्या गरीबाल्या घरांक दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना तशेंच सौभाग्य योजनेच्या रितीन एक महिन्या भितर विद्युत संपर्क दिवचो आदेश दिला। तशेंच कारवारच्या शेजवाडच्या शेजेश्वर देवस्थाना कडेन 11 KV चार फिल्डर लाईन एकच खांब्यार असून त्याची बेगीच पर्यायी व्यवस्था करची आणि अंकोला तालुक्याच्या मास्तिकट्टा आणि वळले हिंगा वरिष्ठ विद्युत शाखाधिकाऱ्याले कार्यालय कन बेगीत प्रारंभ करू जाय। तसेच कारवार अंकोला विभागाचे खायलेशीर हुद्दे सगळे कर्मचारी भरती कन घेऊ जाय असे सांगला। तेमगेल्या त्वरित कार्याची अंमलबजावणी केल्ल्यान शासकीन तेमगेले आभार मानलात। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कारवार आज कारवार आणि जोडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यानं जनजीवन अस्तव्यस्त झाले। जोडा तालुक्यात विजेच्या कडकडाटासहित पडलेल्या पावसानं अक्षरशः झोडपून काढले। रस्त्यावर पुरा उदक भरून अनेक सखल भागात उदक घुसले। या अचानक पडलेल्या पावसानं तालुक्यावासियां भितर गोंधळ निर्माण झालं। जोडा तालुक्यात मंगळवारा रात्री 7 वाजेनंतर पावसास सुरुवात झाली आणि या पावसान रस्त्यावेली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। बुधवारात दिवसभर पाऊस पडते आशिल्यान संपूर्ण तालुक्यात वीजपुरवठा बंद झालं। कारवार तालुक्यात सुद्धा अचानक पडलेल्या या मुसळधार पावसान कारवारवासियां भितर गोंधळ निर्माण झालं। कारण कारवारात सकाळ टाईम पावसाचे काही लक्षण नाशिल्ल्या निमित्ती काही लोक छत्री रेनकोट घेन नसताना आपापल्या कामात गेले। जाल्यार अचानक पडलेल्या या मुसळधार पावसामुळे तेमी आपल्या वेळेचेर घरा येऊ शकले ना। शिर्शी भितर जाय अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था। शिर्शी कारवार जिल्ह्यातल्या 8 संघटनांच्या शिष्टमंडळान मंगळवाराक उपसमितीच्या ग्रेड 2 तहसीलदाराक निवेदन दिवन एम्स मंडळान अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ही केंद्र सरकारची स्वायत्त संस्था उत्तर कन्नड जिल्ह्या भितर स्थापन करची मागणी केली। या शिष्टमंडळात लाईफ वॉटर टास्क फोर्स, ग्रीन विजन ट्रस्ट, डिस्ट्रिक्ट योगा फेडरेशन, विद्यानगर रुद्रभूमी विकास समिती, इंजिनियर्स असोसिएशन, कॅनरा बार बेडिंग असोसिएशन, तालुका होमवर्क्स युनियन आणि लीगल हेल्पलाईन फाउंडेशन हेमगेलो समावेश आशिल्लो। शिर्शी या जिल्ह्याचे व्यापारी केंद्र जावन असा आणि या तालुक्यात 2 लाख लोकसंख्या असा। हंतु परिसर भौगोलिक दृष्टीन या संस्थेसाठी योग्य ठिकाण असा असे या निवेदनात म्हटले असा। होन्नावर कासरगोड बिचार समुद्रात बुडच्या 2 प्रवाशाले रक्षण। होन्नावर उत्तर कन्नड जिल्ह्याच्या होन्नावर कासरगोड बिचार बागलकोटच्यान 10 जणांले एक कुटुंब प्रवासाक म्हण येयले। जाल्यार उदकात पावताना समुद्राच्या उदकाचो अंदाज मेळ जावन तेतूतले 2 जण पाळा बरोबर समुद्रात व्हावन गेले। थंय आशिल्ल्या लायफगार्डाच्या कर्मचाऱ्यान तेमकां सुरक्षित किनाऱ्यार हाडले। रक्षण केले प्रवासी लक्ष्मण बिरादार आणि मंजुळा बिरादार असे कळून येला। सध्याच कारवार टागोर समुद्र किनाऱ्यावर 2 दिवसा पहिली अशीच घटना घडली। कितले सुरक्षा कर्मीन पोलीस खात्यान सावधानतेचा इशारा दिलो
तरी प्रवासी त्याच्याकडे लक्ष दिनासना समुद्रात उतरतात. अशान हेच पुढे प्रत्येक बिचार आणि समुद्र किनाऱ्यावर रक्षणकरचे रक्षक गार्ड दवन असले प्रवाशाक ताकीद देऊन ऐकन झाल्यावर पुढली सक्त कारवाई करू जाय असो नागरिकाला सूर ऐकू येता. बीजेपी नगर घटका वती नगरसभा व्याप्तीच्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली चित्रकला आणि भाषण स्पर्धा यशस्वी. कारवार. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हेमगिऱ्या 71व्या वाढदिवसानिमित्तान देशव्यापी आयोजित केल्या सेवा आणि समर्पण कार्यक्रमात कारवारच्या बीजेपी घटकान आयोजित केली चित्रकला स्पर्धा कारवारच्या हिंदू हायस्कूलात माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली, तसेच कॉलेज विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित केली. नगरसभा व्याप्तीच्या शाळा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आयोजन केल्या या स्पर्धेचा निकाल लागून शाळा विद्यार्थ्याला भाषण स्पर्धेत पहिली कुमारी अमृत नायर सेंट मायकल कॉन्व्हेंट, तसेच भाषणात पहिली कुमारी लोचन सुरेश शिरोडकर दिवेकर वाणिज्य विद्यालय हेमक प्राप्त झाले. या चित्रकला स्पर्धेत 26 स्पर्धाळूंनी भाग घेतले, भाषण स्पर्धेत 9 स्पर्धाळूंनी भाग घेतले. चित्रकला स्पर्धेत दुसरे बक्षीस सेंट जोसेफ स्कूलचे कुणाल के शेट आणि तिसरे बक्षीस सोहनार रेवणकर हमक मिळाले. भाषण स्पर्धेत दुसरे बक्षीस क्षमा यस हिरेमट, तिसरे प्रज्वल नायक सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय हमक प्राप्त झाले. या स्पर्धेचे निर्णायक प्राचार्य जी पी नायक सिद्धर, प्रोफेसर पी जी वेर्णेकर, तसेच न्यायवादी महेश हरिकंत्रा कारवार हेमी केले. बहुमानाचे विवरण असे शिले. पहिले बक्षीस 2000, दुसरे बक्षीस 1500, तिसरे 1000 रुपये, बरोबर मोदीलो फोटो आणि प्रशस्तीपत्र असे स्वरूप आशिले. भाग घेतल्या सगळ्या स्पर्धाळूक प्रशस्तीपत्र वितरण केले. बीजेपी कारवार घटकाचे अध्यक्ष नागेश कुर्डेकर हेमगेल नायकत्वात कारवार नगरसभा अध्यक्ष उपाध्यक्ष स्थायी समिती अध्यक्ष आणि इतरां बक्षीसपत्र वितरण केले. या वेळार नगरसभा कर्मचारी हजर आशिले. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लायक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक इसनकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद. Thank you.